चलो प्लीज सुरू करा, एक मैच है आपल्याला, कंप्लीट एक मैच करायचा आहे. ही सहा षटक, त्यानंतर सहा षटक सुरू असताना जातीय विनंती असेल आपल्याला. आउटफील्ड करा भाई, चौकार असता आपण आउटफील्ड नाही. साथ दिली ती श्रीवर्धनला वालवटीच्या विरोधात. मस्त गेम, उर्जुक आणि वसीम खतीब हा सामना आपण मैदानात पाहतोय. आता मात्र सामना रंगेल, द्वंद्व रंगेल, युद्ध रंगेल. ते निनाद विपक्ष मुस्तकी मुर्जुक, एक अनुभवी खेळाडू आणि एक यंगस्टर येऊ घालतोय टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव तयार करण्यासाठी तो खऱ्या अर्थाने निनाद. आणि या सीझन मध्ये जबरदस्त फलंदाजी निनादची, धोनी स्टाईल मध्ये सर्वातला विजयी षटकार आकर्षण राहिले निनादच्या फलंदाजीमध्ये. M3 SPL मध्ये सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली. हा मोठा फटका निनाद, चेंडू पाठवलाय मुस्तकी मुर्जुकच्या डोक्याच्यावर, सी मा रे सा पार, षटकार. अरे अर्धानी सूत्र सांभाळले, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. बॉलर कोणी असेल, मुस्तकी मुर्जुक का असे ना, पण मी मात्र टोकणार षटकार. हा यावेळेस मात्र मुस्तकी मुर्जुकचा रंग त्याने दाखवला, वेग वेग, प्रचंड वेग. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळाला. सुद्रान सांभाळ घे, कुठली हिसा होणार नाही. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि पाय हळकतात, कारण हे मैदान करण्यासाठी तब्बल 20 दिवसाची मेहनत मास इलेव्हन ने घेतली आणि प्रचंड भयानक असलेली जागा क्षेत्र रक्षण मैदानात रूपांतर केले त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी, क्रिकेटसाठी. हा जबरदस्त फटका निनादचा, आणखी नेल, वन बाउंस, चेंडू सी मा रे सा पार, चौकार. चौकार येतोय षटकारानंतर, एक चेंडू निर्धाव आला होता. चार चेंडू मध्ये तब्बल 11 धावा मुस्तकी मुर्जुक वर आक्रमण केलंय ते निनाद आणि जबरदस्त फलंदाजी. आता मुस्तकीमला षटकार आणि चौकार ढोकळे खूप कमी खेळाडूंना पाहतो आपण. आणखी एक चांगला फटका निनादच्या बॅटमधून, फाइन लेगच्या दिशेने आउटफील्ड सुरू आहे, पण चेंडू जातोय सीमारेषेच्या ठिकाणी, चौकार, चार धावा. कौतुक करायला पाहिजे, कारण मी पाहिले त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात, अर्थात तो फक्त क्षेत्ररक्षण करत होता. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून लहान मुलगा वालवडी संघात मी पाहिलाय. आणि त्यानंतर त्यांनी फलंदाजी जाग घेतली, गोलंदाजी जाग घेतली, आणि फलंदाजी जाग घेताना तो प्रारंभिक फलंदाजी करतोय. वा काय स्ट्रोक केलाय, काबिले तारीफ, नेत्र दीपक, वन बॉल चेंडू सी मा रे सा पार. ज्या ठिकाणी चेंडू आहे त्या ठिकाणी फटकेबाजी जबरदस्त पाहिला. अगदी टप्प्याचा चेंडू आहे, उजव्याच्या बाहेर आहे, चांगला बॅकवर्ड पंच. 19 धावा पहिल्या षटकात कुठल्या त्या निनादनी, काय फलंदाजी ते पाहायला मिळते. षटकाराने आपलं खातं उघडलं, तदनंतर लगातार 3 चेंडूवर चौकार त्याने ढोकले. एक षटकानंतर एक चेंडू निर्धाव केला आणि लगातार शेवटचे 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळाले. वसीम खतीबने पहिली सिंगल धाव घेतली, त्याने अष्टकला गेला होता. जबरदस्त फलंदाजी निनादची पाहायला मिळते इथं.
खाली खाली रोग के आता गोलंदाजी साठी येतो वसीमला हा ब्लॉकचा चेंडू इथं पाहायला मिळाला. नितीश पोलेकर आहेत क्षेत्ररक्षण. पालेकर चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव मिळेल वसीमला. मागच्या चेंडू तर आपण पाहिलं षटकात पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली वसीमनी. नॉनस्ट्रॅकला गेला त्यानंतर किल्ला लढवला होता तो खऱ्या अर्थाने निनादनी. आता निनाद जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या रंगात आलाय तो. बॅट त्याची बोलायला लागले. आक्रमक फलंदाजी इथे पाहायला मिळते निनादच्या माध्यमातून. खालीद बॅटीच्या खूपच बाहेरचा चेंडू व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या होती 21. खालीद जबरदस्त गोलंदाजी करताना एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस त्याला निनाच कोड फोडावं लागेल. हा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला खालीद कडून. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारचं. खालीद वसीम साठी जबरदस्त गोलंदाजी. स्लोअर वन गोलंदाजी त्याची खासियत आहे. या चेंडू त्याचा खऱ्या अर्थाने ब्रह्मास्त्र आहे. अर्थात अंतिम सामन्यात M3 SPL ला सामना भारी हरला पण खालीदने योगेश पेंडकरला बाद केलं होतं. धावा कुठल्या होत्या योगेश पेंडकरने खालीदच्या विरोधात चांगली फटकेबाजी केली होती पण शेवटच्या चेंडूवर त्याला बाद केलं होतं खालीदने. हा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. हा इथे धावबाद करण्याची संधी. बाद निनाद वापरले कर डॅक टू द पवालियन. ही दुसरी धाव घेण्याची हाव मात्र नडली निनादला. बाद होते तर निनाद धावबाद 23 या धावसंख्येवर. अर्थात निनादच्या बॅटला बॉल चांगली लागत होती. दुसरी धाव घेण्याची का जोखीम त्यांनी पत्करली हे त्यालाच माहिती कारण एक आणखीन एक षटक त्याला मिळालं असतं. सतीश पाटील येते आता मैदानात. चला थोडंसं फास्ट खेळायचं सतीश आपल्याला विनंती असेल प्लीज कारण एक मॅच आहे अजून ती मॅच आपल्याला खेळवायची आहे. धडंपार इथे मिळणार नाही. DRS नाही आहे. अंपायरचाच निर्णय फायनल डिसिजन पाहायला मिळेल. खाली वाईड बॉल खराब गोलंदाजी खालीची. खालीद वसीमसाठी जबरदस्त गोलंदाजी. आर्कर गोलंदाजी तर पाहायला मिळते सातत्याने. गोलंदाजी त्याच्या खऱ्या अर्थाने अस्त्र आहे. तो लेग कटर गोलंदाजी. स्विंग करतो तो चेंडू. 25 धाव होतात. स्लोवर वन त्याच्याकडे आहे.
आणि एम3 एसपीएल खेळला तो अंतिम सामन्यापर्यंत त्याच्या संघाने मजल मारली आणि तिथे त्याला चांगला अनुभव मिळाला. अर्थात मातीच्या विकेटवर खालिद रोगेने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये त्याला लीग मॅच मध्ये घेतला नाही, नंतर संघ मालकाकडे चर्चा करून त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा मिळाली आणि मग मात्र त्यांनी आपला कारनामा दाखवला. जसा प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा मिळाली त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 3 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आणि तिथून खालिद रोगे हे नाव सुपरिचित व्हायला सुरुवात झाली. धावसंख्या होते 26. इथे मात्र वाईट फेकतोय येतो खालिद, पण मोठी धाव मोठा फटका त्याने ना वसीमला ना निनादला त्यांनी खेळून दिला. सतीश पाटील आहे स्ट्राईकला यावेळेस. पुन्हा एकदा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. इथे धावबाद करण्याची संधी होती पण लेझी क्रिकेट, आळशी क्रिकेट, खूप स्लो क्रिकेट इथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करताना एकेरी धाव स्ट्राईक सतीशलाच मिळेल. सतीशने आपलं अकाउंटची ओपनिंग केली. धावसंख्या होती 27. शेवटचा षटक आहे, फास्ट खेळा मित्रांनो, फास्ट खेळा. धन्यवादी श्रीवर्धन. 27 धावा, 27. प्लीज टीम मीटिंग नका घे. सचिन इलवे यानंतर एक मॅच आहे कम्प्लीट बाकी. प्लीज फास्ट खेळा, यानंतर एक मॅच आहे कम्प्लीट. अख्खी मॅच खेळायची आपल्याला. अंपायर फक्त कॅप्टनला सांगू दे, बाकीचे क्षेत्ररक्षक तरी बाउंड्रीवर जा प्लीज. सतीश पाटील बाद काय झेल टिपला ओमकारने आपल्या गोलंदाजीवर. सतीश पाटील इथे बाद होते, नवीन फलंदाज येते नवीद. 17 नंबर जर्सी अर्थात एबी डिव्हिलियर्स. त्यानंतर उडता पंत ऋषभ पंतच्या जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. आता 17 नंबर जर्सीचा एक खेळ आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. अर्थात आपले आवडते खेळाडू किंवा आयकॉन खेळाडू, आयडियल खेळाडूच्या जर्सीचा क्रमांक पसंत करतात टेनिस प्लेयर. बॅट उंच गेला, फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मुस्तकीम चांगलं क्षेत्ररक्षण, धाव टिपून झेल टिपण्यात त्याला यश आलं नाही पण प्रयत्न चांगला केला मुस्तकीमने. एकेरी धाव, एकेरी धाव आणि धावसंख्या होते 28. चार चेंडू अजून शिल्लक आहेत. हा चांगला फटका वसीम. अतिथ आपण क्षेत्ररक्षक आहे तिथे तुषार. लक्षात घ्या, तुम्हाला नंतर 15 मिनिटे मिळतील गोलंदाजी करताना वाळवटी संघाला, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. एका मॅच संपल्यानंतर आपल्याला 15 मिनिटात 3 षटक टाकायची आहेत. ओमकार नवीद साठी हा चांगला फटका. नवीदचा करारा मोठा फटका, आजच्या दिवसातील लांब षटकार. करण
इस धाबा होता है तणकीन दोन चेंडू शिल्लक आहेत। जबरदस्त फटकेबाजी नवीची। चला प्लीज पास खेळा। मॅचची कडा वा काय प्रयत्न केला पण इथं मी जे आपला बाद व्हावं लागेल। म्हणतो गो प्लीज नवीन फलंदाजांनी जायचंय फरमान। वाळवडी संघाला विनंती असेल चेंडू पडल्या पडल्या आपण मैदानात कूच करायचंय। प्लीज सहकार्य करा कारण यानंतर एक मॅच आम्हाला खेळवायचा आयोजक संघाला, तर विनंती असेल आपल्याला। चांगला फटका नवीच्या बॅट मधून कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अरबाज तिथे। चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक दोन धावा इथे मिळतील। दोन धावांनी धावसंख्या होईल 36 धावा। शेखाडी आणि अफजल इलेवन महाड टॉस साठी यायचंय। कॅप्टन शेखाडी आणि अफजल इलेवन महाड चल लगेच क्षेत्ररक्षण लावायचं विनंती असेल फरमान। वेळ घ्यायचा नाही प्लीज सचिन येलवे प्लीज लवकर फलंदाज पाठव आपल्याला विनंती असेल। कॉपरेट करा आयोजक संघाला। 36 धावा झाल्या 37 धावांचं लक्ष आहे 5:55 झाले। प्लीज विनंती असेल आपल्याला की लवकर फलंदाजा पाठवायचा आहे। चांगली गोलंदाजी एक षटकार देऊन सुद्धा 9 धावा फक्त खर्ची घातल्या ओमकारनी। शेखाडीची कॅप्टन आहे प्लीज महाडचे कॅप्टन आलेले आहेत शेखाडी टॉस साठी यायचंय शेखाडी संघाचे कॅप्टन। चला लवकर आहे शेखाडी आपल्याला मॅच सुरू व्हायच्या आत टॉस करून घ्यायचा आहे प्लीज। निर्णय आपण घेऊन यायचा आहे टॉस झाला झाला इथेच निर्णय सांगायचा आहे। 3 षटकांचा सामना राहील नवीन चेंडू असतील पहिलं षटक पार प्ले असेल। चला लवकर या चला मॅच सर सुरू करा तिथे तिथे वेळ देऊ नका बॅट्समन प्लीज। अरबाज ठाणगे आणि सुजित कदम एक डावखुरा आणि एक सरळ आता फलंदाज अर्थात बॅटिंग लाईनअप मध्ये केला बदल। सचिन इलवे सरळ दोन सामन्यामध्ये सपसेल फेल ठरले त्यामुळे आता मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये झालाय मोठा बदल। सुफियान रागी सुद्धा फलंदाजी लाईनअप मध्ये आहे। सचिन आहे स्वतः ओंकार आहे चांगली फलंदाजी ते करतात। अनिकेत यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। अनिकेत यांच्या शुभ हस्ते होते शेखाडी आणि अफजल इलेवन महाडच्या दरम्यान टॉस होते। टॉस शेखाडी शेखाडी निर्णय सांगा आपल्याला लगेच जिथे सांगा त्या निर्णय प्लीज। तीन ओवर नवीन बॉल एक ओवर पार प्ले सर निर्णय इथे सांगा त्या आपण आधीच सांगितलं होतं तुम्हाला। अरे डिसिजन इथेच सांगायचं शेखाडी आले त्याला तिकडे बोलू नका आयोजकांची सूचना तुम्ही ऐकली नाही। फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारले शेखाडी संघाने आणि प्रथम फलंदाजासाठी प्राचरण केले ते अफजल इलेवन महाड संघाला। सामना सुरू करा वेळ लावू नका प्लीज। सतीश पाटील पहिले षटक हात आलेले अरबाज ताण केला पहिला चेंडू निर्ताव टाकला सतीशनी बॅटची कडा घेतली क्षेत्ररक्षक आहे तिथे सलमान। हा थोडस बंबल सलमान कडून दुसरी डाव घेईल अरबाज डाव आण करण्याची संधी डायरेक्ट हिट झाला असता थोडस बंबल महागडं ठरलं वाळवडी संघाला सलमान कडून
एकच धाव होती तिथे दुसरी धावण्याची संधी घेतली. आता दोन सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, सलमान आणि परवेज या संघामध्ये, पण आपल्या संघासाठी जबरदस्त मेहनत करताना सातत्याने. पुन्हा एकदा सतीश, हा सिंगल जी गेली दुसरी, स्ट्राईक चेंज झाले, अर्धाच दाखवला तडाखा, हुक केला आहे, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावा गेल्या आणि दोन धावा गेल्यामुळे परिणाम काय झाला, अर्भास सांगे आला स्ट्राईकला आणि सतीश पाटीलवर चढवला हल्ला, षटकार. धावसंख्या होती 8-3 चेडू आतापर्यंत सतीश पाटीलने हाताळले, तर 37 धावा त्याला वाचवायचे आहेत. पहिलं षटक त्याच्यावर मिळाले, वसीम कतीबने त्याला सांगितले पहिलं षटक तुला चांगलं टाकायचं आहे. सतीश पाटील, हा आणखीन एक मोठा फटका, अर्भास सांगेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. सर बॉल द्या लाईन मेन, प्लीज बॉल द्या आणि तिथे बॉल अवेलेबल करून घ्या. ड्रिल लावू नका. धावसंख्या होते 14-37, धावांचा पाठलाग करताना हा ग्रीन बॉल्ट दांडीकुल बेल सोडवले सतीश पाटील हे आणि एक्सप्रेशन बास तीच अरबाजला परतवलंय त्यांनी माग. आपण म्हटलं सात अक्का शेवटी गोलंदाजाला यश मिळते, अरबाजला परत पाठवलंय त्यांनी. सुफियान रात येईल फलंदाजीला. मला हा टेनिस क्रिकेट मधला नियमच मुळात कळला नाही आतापर्यंत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घडी 5 झाल्यानंतर 90 सेकंड मध्ये दुसऱ्या फलंदाजाने जायचं असतं, पण पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये मी पाहतो क्रॉस फलंदाज होतात, कधी कधी थांबतात फलंदाज, दुसरा फलंदाज आत येईपर्यंत, असा नियमच नाही पण टेनिस क्रिकेटमध्ये. नियम सांगतो की 90 सेकंदात तुम्हाला मैदानात पोहोचायचं आहे, जर त्याच्या आधी तुम्ही पोहोचलात नाही आणि क्षेत्ररक्षक संघाने जर अपील केला तर येणारा फलंदाज बाद घोषित केला जातो. लवकरच काही नियम आपण अंमलात आणू असं अपेक्षा आपण करू अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शेवटचा चेंडू सुफियान खेळेल सतीश पाटीलचा चेंडू. सतीश पाटील आक्रमण चढवलं होतं, अर्भास थांडगेने दोन लगातारचे षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. हा काय वेग आहे, प्रचंड वेग, जबरदस्त गोलंदाजी, घातक गोलंदाजी, सतीश पाटील यासाठी ओळखला जातो. दोन खराब चेंडू त्याच्याकडून हाताळले गेले, अर्थात क्षेत्ररक्षण महत्वाचा दुवा ठरला. सर्वराजच्या इथून जिथून ज्या धाबा गेल्या, डबल धाव जी गेली तिथे थोडीशी चूक घडली आणि स्ट्राईक मिळाली अरबाजला. तर टीम मीटिंग कुठली टीम मीटिंग अलाउड नाही, अंपायर राजा, टीम मीटिंग अलाउड नाही. आपल्याला मॅच खेळायचा एक अखंड मॅच 6 षटकांचा, प्लीज विनंती असेल वालवडी संघाला, खास करून सतीश पाटील तुम्हाला फील्ड घेऊ नका. मुकीत गोलंदाज पहिल्या षटकात धावा झाले 14-37, धावांचं लक्ष दिलं होत वारवडीने श्रीवर्धनला. आता येते डावकुरा गोलंदाज सुचित, डावकुरा फलंदाज सुचित कदम, अंडरम बॉक्स मध्ये जबरदस्त फलंदाजी या खेळाडूची श्रीवर्धन मधून खेळताना त्यांनी, आणि काल सक्सेसच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच फलंदाज उजवाटीच्या बाहेर जाऊ दिलाय, वेल लिफ्ट केला, व्हाईटचा चेंडू आहे, पंच राजांचा इशारा येतो, एलसीटीचा व्हाईट बॉल, धावसंख्या होते 15. चांगला फटकाय सुचितचा, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. मी म्हटलं होता थरार आहे सुचित कदमचा.
सचित कदमला ओरम क्रिकेट खेळवण्याचं श्रेय जाईल ते सचिन हेलव्यांना. काय टीम बनवले, काय खेळाडू निवडले, अर्थात अंडरम बॉक्स मधले असे चुन करून त्यांनी एक एक खेळाडू तुषार असेल हा सुचित असेल हे अंडरम बॉक्स खेळतात. ओपन क्रिकेट मी पहिल्यांदा त्याला कालपासून पाहतोय. हा कट करण्याचा इरादा, कॅच कट आणि स्वतः सांगितलं एक स्पोर्ट्समॅनशिप सुचितची. स्वतः त्यांनी सांगितलं स्केअर लेगच्या पंचाला की मी बाद आहे. नजर लागली सुचितच्या फलंदाजीला. फलंदाज बाद होऊन परततोय दर्यावरती श्रीवर्धन साठी. मग आज केशव सर चोगले यांच्या माध्यमातून आपण माहिती ऐकली श्रीवर्धन मधील सगळ्यात मोठा दादा संघ अर्थात मुळगाव कोळीवाड्यामधला दर्यावरती श्रीवर्धन. तब्बल 20 दशकं क्रिकेटवर अधिराज्य केलं. 90 आणि 2000 ची 2 दशक त्यांनी क्रिकेटवर अधिराज्य केलं. इथं रत्नागिरी दापोली साईडला मंडणगडला स्पर्धा, श्रीवर्धन तालुक्यातल्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या, म्हसला तालुक्यातल्या स्पर्धा गाजवल्या, मुरुड तालुक्यातल्या स्पर्धा गाजवल्या. दर्यावरती की संघ मी पाहिलाय खूप लहान असताना त्या संघाला खेळताना. त्याच नावाने आज पुन्हा एकदा संघ मैदानात दाखल होतो. यावेळेस खेळाडू बदलले पण नावाचा दबदबा तोच आहे अर्थात दर्यावरती श्रीवर्धन. मुळगावचा तो संघ आपण पाहायला मिळेल. अर्थात तुषार आहे मुळगाव कुळवाड्यातून, नितेश पालेकर आहेत ते खऱ्या अर्थाने, बाकी श्रीवर्धन मधून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शनिवार श्रीवर्धन मधून खेळणारे सुफियान रापकी असेल, अरबाज असेल, मुस्तकी मुका हुरजुक असेल. सचिन हे बेस्ट ऐकलाय मुकीच्या गुणगाचा सामना करेल. हा चांगला फटका यार्कर होता, खवडून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षक. हा धाव घेताना मात्र स्लिप झाली, नॉन स्ट्राइक घेणला सचिन, त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी मिळणार नाही. धाव संख्या होती 22, 37 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडे झालेत या दुसऱ्या षटकातील. मुकीत गोलंदाजी करते, मागणं ठरला होता. सुचित कदमने जबरदस्त षटकार ठोकला होता पण दुसऱ्या चेंडूवर टाकू पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न त्याच्या नादात तो कट बिहाइंड बाद झाला आणि त्याची जाग घेण्यासाठी आले सचिन हेलवे. एकेरी धाव त्यांनी घेऊन आपलं खातं उघडलं आणि स्ट्राइक मध्ये आता सुफियान रॉकीला. हा खणून काढलाय, खोटून काढलाय, उडवलाय चेंडू सी मा रे सा पार, सुफियान रॉकी षटकार. जे 28 धावा होत आहेत 37 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू अजून मुकीच्या षटकातील आहेत. जबरदस्त फटकीबाजी इथे. आणखी एक मोठा फटका, हा झेल महत्वाचा होता. नवीन काय करतोय लक्षात आलं नाही, हा झेल होणे गरजेचं होत, हा झेल का टिपला गेला नाही. सलमानकडे नवीद पाहते, नवीदकडे सलमान पाहते, दोघांपैकी कुणालाही जेल झाला असं, पण सगळ्यात सोपा होता नवीदला जेल कारण त्याच्या समोर जेल होता. निर्णायक जेल होता कारण एक धाव पण गेली आणि सुफियानला संधी मिळाली. धावसंख्या होती 29, शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू खेळतील सचिन हेलवे. अर्थात हा निर्णायक मॅच बॉल असेल, इथे मोठा फटका आला किंवा विकेट आला. हा चांगला फटका, आपण क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. वळद यांचं 1 धाव मिळेल, धावसंख्या होईल 30. आता 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्षर आहे. वेळ प्लीज कृपया वेळ दवडवू नका वाळवटी संघ, सगळेजण एकत्रित जाऊ नका. क्षेत्ररक्षक जिथे असतील तिथेच थांबा प्लीज प्लीज प्लीज. फक्त कॅप्टन राहील, विनंती असेल आपल्याला, बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर थांबतील. शेवटचे षटक आटणार आहे निनाद, आणि निनादला माहिती आहे की त्याला काय करायचंय, तरी सतीश त्याला मार्गदर्शन करताना. चला लवकर सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष. निनाद मापर्लेकर गोलंदाजीसाठी, सचिन हेलवे स्ट्राइकला. 6 चेंडू 7 धावा आपल्या क्रिकेट करिअर मध्ये कित्येक वेळेस असा धावा कुठला असतील आणि विजय मिळवून दिला असेल. यावेळेस मात्र पॅडवर चेंडू आदळला, थाय पॅडवर लेग बिफोरचा अपील झाला होता पगबादाचा, पण मुख्य पंचांनी सांगितलं की उंच आहे चेंडू विकेटच्या वरून जाईल.
निनाद गोलंदाजी करतोय सुफियानसाठी, पाच चेंडू सहा धावा। बॅटची कडा घेतली, विकेटच्या मागे चेंडू जातोय, सलमान चेंडूच्या मागे। हा यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, खराब फेक मात्र विकेटच्या मध्ये। दोन धावा इथे मिळतात दर्यावरती श्रीवर्धनला, आणि धावसंख्या होती 33। अजून चार धावा पाहिजे, चार चेंडू चार धावा। चांगली गोलंदाजी इथे करतोय निनाद, पण त्याला धावा रोखण्यासाठी कमी आहे। सात धावांचा बचाव त्याला सहा चेंडूत करायचा आहे। कारीवरची कसरत आहे, कसब त्याचा पडायला लागणार आहे, हे कळणं कठीण गोष्ट आहे, पण ते करू शकतो निनाद। आणखीन एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला, आउटफील्ड खराब आहे। क्षेत्ररक्षक आहे तिथे, दुसरी धाव आणि खराब फेक। निनाद नाखुश आहे, कारण त्याला नॉस्ट्राइक एंडलाच फेक करायची आहे, कारण तिथेही बाद झाला फलंदाज, तरी एक धाव वाचेल। पण आता मात्र खेळाडूचं सूत्र बदलते, तीन चेंडू आणि दोन धावा विजयासाठी। हॅटशॉप सचिन हेलवे, दोन दोन धावा धावतायत। ओव्हर 40 चा खेळाडू आहे, पण मैदानात आपला स्टॅमिना दाखवताना तीन चेंडू आणि दोन धावा। तीन चेंडू दोन धावा, क्षेत्ररक्षक जवळ लावले आपल्याला बाहेर म्हणजे सतीश पाटील स्ली पॉइंटला। क्षेत्ररक्षक स्ली पॉइंटला आपल्याला बाहेर म्हणजे सतीश पाटील। हा चांगला फटका, विजयी चौकार दर्यावरती श्रीवर्धन साठी। हे सामना जिंकलाय, पुढील सामन्यामध्ये प्रवेश केला पुढील फेरीसाठी।